हरे कृष्णा श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 6वा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 41वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवान श्री कृष्ण हा श्लोक म्हणत आहेत, श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया. प्राप्य पुण्य कृताम लोकान उषित्वा शाश्वती समहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. भाषांतर: योग भ्रष्ट योगी. पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर थोडीशी उजळणी म्हणून बघूया आपण. तर भगवान श्रीकृष्ण हा ध्यान योग 6वा अध्याय आहे, त्यामध्ये अर्जुनाला सगळं अष्टांग योग कसा करतात ह्याच्याबद्दल माहिती दिली. आणि त्यावेळी अर्जुनाने 37, 38 आणि 39 या तीन श्लोकामध्ये भगवंतांना आपला एक संशय प्रकट केला होता भगवंतांसमोर, की जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतोय, पण सांसारिक आसक्तीमुळे तो मार्ग भ्रष्ट झाला, तर असा हा योगी आहे त्याला कोणती गती प्राप्त होते, तर असा प्रश्न होता. तर त्याला उत्तर द्यायला भगवंतांनी 40व्या श्लोकात सुरुवात केली. आणि भगवंत 40व्या श्लोकात म्हणाले, 40 भाषांतर वाचते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात म्हणजे या जगतात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही. तर अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलंय की जो कल्याणकृत शुभ कार्यात रत्न मग्न झालेला व्यक्ती आहे त्याला कधीच दुर्गती मिळत नाही, तो दुर्गतीला जात नाही. आणि आता या 41व्या श्लोकामध्ये भगवंत पुढे काय होतं अशा योग भ्रष्ट योग्यांचं ही सगळी माहिती देत आहेत. तर शब्द जाणण्याचे प्रयत्न करूया. मी शब्दशः अर्थ बघून सांगते. प्राप्य पुण्य कृतान लोकान, तर कोणाबद्दल ही चर्चा चालू आहे, तर दुसऱ्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत बघा, योग भ्रष्टोभिजायते. तर योग भ्रष्ट त्याचा अर्थ आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला, अभिजायते म्हणजे जन्म घेतो. तर असा हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये या जीवनात भ्रष्ट झालेला योगी आहे, तो जन्म घेतो पुढच्या जन्मी, म्हणजे हा हे आयुष्य संपलंय त्याचं, तर तो जन्म घेतो कुठे घेतो, प्राप्य पुण्य कृतान लोकान. तर पुण्य कृताम म्हणजे काय आहे, जे पुण्य कर्म करतात त्यांच्या लोकांत म्हणजे ग्रह लोकात तो पुण्य कर्म करणाऱ्या पुण्यात्म्यांच्या लोकामध्ये म्हणजे ग्रह लोकामध्ये तो जन्म प्राप्त करतो. इथे दिलाय बघा पुढे, उषित्वा, उषित्वा म्हणजे निवास करून तो तिथे निवास करतो. किती काळ निवास करतो दिलाय, शाश्वती समहा, अनेक वर्ष तिथे तो निवास करतो. तर ह्याचा अर्थ असा आहे की हा योग भ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेक अनेक वर्ष सुख उपभोग घेतल्यानंतर पुढे काय होतं, दुसऱ्या ओळीत दिलाय बघा, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. तर शुचीनाम, शुचीनाम याचा अर्थ काय आहे, इथे दिलाय पुण्यवान गुणवान अशा कुटुंबात, म्हणजे ब्राह्मण घरामध्ये जिथे वैदिक शास्त्राचं व्यवस्थित पालन होतं अशा कुटुंबात तो जन्माला येतो. आणि दुसरं काय दिलंय इथे, श्रीमताम, श्रीमतामचा शब्दाचा अर्थ आहे संपन्न किंवा वैभवशाली, श्रीमंत कुटुंबात तो जन्माला येतो. तर
एक तर शुचीनाम कुटुंबात कसे लोक असतात, पुण्यवान लोक असतात, आणि श्रीमताम श्रीमंत कुटुंबात हा जो जन्माला आलेला आहे त्याला आपल्या भरण पोषणाची काही चिंता नाहीये, कारण श्रीमंती आहे. हा असं म्हटलं जातं की उपाशी आणि दारिद्र्यात जीवन जगताना मनुष्य कुठे भक्ती भगवंतांच्या भक्तीबद्दल विचार करणार आहे. तो तर विचार कसा करेल की मी आजचं अन्न कसा कमावू. तर इथे भगवंत शाश्वती देत आहेत की ज्यांनी एकदा का हा पुण्याचा मार्ग स्वीकारला आहे असा व्यक्ती आहे. जसं म्हटलंय ना की कल्याणकृत 40व्या श्लोकात वाचलं, शुभ कार्यामध्ये तो रत झाला आहे आणि त्याच म्हणजे तो योगभ्रष्ट झाला आहे, तरीही त्याला पुढचं जन्म जो मिळणार आहे तो पुण्यात्माच्या लोकां पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये म्हणजे ग्रह लोकात प्राप्त होणार आहे. तर गीताभूषण टीका आहे ती आपण वाचूया. त्यात श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत योग भ्रष्ट योगी पुढच्या जन्मात भौतिक सुख उपभोगतो याचे वर्णन या श्लोकात केले आहे. तर योगभ्रष्ट योग्याला निश्चितच पुढच्या जन्मात भौतिक सुख प्राप्त होतो. अष्टांग योगाच्या मार्गात प्रगती करणाऱ्या योग्याचे भौतिक इच्छांमुळे योग मार्गातून पतन होते. या भौतिक जगताच्या वस्तूंच्या उपभोगाच्या इच्छेने तो योगी नियम पालनाच्या धर्म आचरणाच्या पालनामध्ये ढिला होतो. पण असा जो योगी आहे तो वर्तमान देह सोडल्यानंतर त्याला इतकं भौतिक सुख प्राप्त होतं की अशी तुलना केली जाते की एक अश्वमेध यज्ञ केल्यावर प्राप्त होतं तितकं सुख या अशा योगभ्रष्ट योग्याला पुढच्या जन्मात प्राप्त होतं. तर हे असे अश्वमेध वगैरे यज्ञ आहेत ते कसे आहेत, पूर्वीच्या काळी व्हायचे आणि प्रचंड खर्चिक असे मोठे असायचे. तर अशा मोठ्या यज्ञाचं फळ सुख जितकं भौतिक सुख प्राप्त होतं तितकंच सुख या योगभ्रष्ट योगीला जेव्हा तो हा वर्तमान देह सोडतो त्याच्यानंतर पुढच्या जन्मात मिळतं. तर कसं मिळतं, तर तो पुण्यात्म्याच्या लोकात निवास करतो. आपण पहिल्या ओळीत वाचलं बघा पुण्यकृतां लोकान उषित्वा म्हणजे काय, तो तिथे निवास करतो. तिथे त्याला प्रचंड भौतिक सुख प्रचंड काळ उपभोगायला मिळतं. दिलाय बघा शाश्वती ही समा, म्हणजे अनेक वर्ष तो तिथे राहतो आणि प्रचंड भौतिक सुख आणि प्रचंड काळ त्याला भोगायला मिळतं. तर इथे एक समजवलेलं आहे नीटपणे आपण जाणून घेऊया की जेव्हा आता त्या पतित योगी आहे त्याला इतकं सुख मिळाल्यावर अशी परिस्थिती येते की आता त्याला आणखीन इंद्रिय उपभोग करण्याची इच्छा राहत नाही, तेव्हा तो जो आहे योगी त्याला एका धनी कुटुंबात जन्म मिळतो. तर आपल्याला एक समजलंय की हा योगभ्रष्ट योगी आहे, हा वर्तमान देह सोडतो, नंतर त्याला पुण्य कृता म्हणजे पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये राहायला मिळतं, प्रचंड इंद्रियतृप्ती प्रचंड काळ प्राप्त होते, आणि एक वेळ अशी येते की आता त्याला इंद्रियतृप्ती नको इच्छाच नाहीये आणि त्याच्यानंतर त्याला धनी कुटुंबात जन्म मिळतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की ते एक श्लोक देतात जो आपण 9व्या अध्यायात शिकणार आहोत, तर आपण सगळेच काढूया 9.21 हा श्लोक. 9.21 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणत आहेत की याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. तर ह्याचा संदर्भ आपण जाणून घेऊया की मनुष्य आहे
या भूतलावर भरपूर पुण्य करतो आणि ते पुण्य गोळा करून स्वर्गात जातो. स्वर्गात खूप सारं सुख उपभोगतो. तर ह्याला ह्याची एक उदाहरण देऊन समजवलं जातं की जसं एक 5-स्टार हॉटेल आहे तर तिथे एका पॉश खोलीचं दिवसभराचं खाणं पिणं सगळं ऐशाराम याचं भाडं किती आहे? 10,000 रुपये भाडं आहे. आणि या व्यक्तीने 1,00,000 रुपये एकत्रितरित्या भरलेत. म्हणजे तो आता 10 दिवस तिथे आरामशीर त्या खोलीमध्ये सर्व ऐश आराम प्राप्त करत राहू शकतो. 10 दिवसानंतर मात्र त्याचा 1,00,000 रुपये भरलेत ते संपतात आणि त्यानंतर त्याला पैशाअभावी त्या हॉटेलमधून बाहेर पडावं लागतं. तसंच हे आहे की मनुष्य पुण्य करतो या जन्मात आणि पुढच्या जन्मात त्या पुण्याच्या बळावर स्वर्गात जाऊन सुख उपभोगतो. किती काळ तो स्वर्गात राहील? जसं आपण 9.21 आता वाचला तर जिथपर्यंत त्याचं पुण्य संपत नाही तिथपर्यंत, म्हणजे त्या पुण्याच्या बळावर तो स्वर्गाचं सुख उपभोगतो आहे. आणि जेव्हा क्षीणे पुण्य ते पुण्य क्षीण होतं कमी होतं तेव्हा मर्त्य लोकम विशंती, म्हणजे त्या मनुष्याला स्वर्गातून पुन्हा या भौतिक जगतात या पृथ्वी लोकावर भौतिक जगतच जगतामध्येच भूलोक सुद्धा आहे आणि स्वर्गलोक सुद्धा आहे तर स्वर्गातून पुण्य संपल्याबरोबर याला भूलोकात म्हणजे या भूमंडलात पृथ्वीवर यावं लागतं. आणि मग तो काय करतो? पुन्हा या नवीन जन्मामध्ये पुन्हा तो पुण्य गोळा करतो, पुन्हा स्वर्गात जातो पुण्याच्या जोरावर. आणि पुण्य संपलं की तो पुन्हा पृथ्वीवर येतो. तर ही परिस्थिती आहे आपण कोणाची, की जो पुण्य गोळा करून पुण्याच्या बळावर स्वर्गात जातो. ही परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे या योगभ्रष्ट योग्यापासून. कशी? हा योगभ्रष्ट योगी काय करतो आहे? तो योग मार्गावर चालला आहे पण त्याचं काहीतरी भौतिक इच्छा होते त्याची आणि त्याचं पतन झालं आहे, त्याचं तो योगातून भ्रष्ट झाला आहे. तर मग त्याला ह्या वर्तमान देह सोडल्यानंतर पुढचा जो जन्म प्राप्त होतोय तो पुण्यात्मांच्या ग्रहलोकात प्राप्त होतो. तिथे तो अनेक वर्ष राहतो आणि प्रचंड सुख त्याला प्राप्त होतं आणि त्याच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण होईपर्यंत त्याला त्या स्वर्गलोकात आनंद दिला जातो. आणि नंतर आता त्याला नको नको झालंय की आता मला हे इंद्रिय तृप्ती नकोय, अजिबात इंद्रिय उपभोग करण्याची इच्छा त्याची संपून गेलेली आहे, त्यानंतर त्याचा पृथ्वीवर धनी कुटुंबात जन्म होतो. इथे दिलाय ना की योगभ्रष्ट योगी, मी भाषांतर वाचते, योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर अशा पतित योग्याने पूर्व जन्म जो आहे त्यामध्ये काय केलं आहे? आध्यात्मिक मार्गावर थोडी तरी प्रगती केली आहे आणि या आध्यात्मिक प्रगतीमुळे त्याला धनी कुटुंबात असा जन्म मिळतो. जे आपण हे बघितलं ना की हा योगभ्रष्ट योगी आहे म्हणजे त्यांनी काय केलं आहे? काहीतरी आध्यात्मिक मार्गावर थोडी तरी प्रगती केली आहे आणि म्हणून त्याला अनेकानेक वर्ष सुख उपभोगायला स्वर्गात मिळतं. तो पूर्णपणे तृप्त झाल्यावर त्याला नंतर धनी कुटुंब किंवा म्हटलं आहे इथे पुण्यवान कुटुंब, शुची नाम अशा कुटुंबात जन्म दिला जातो. तर जेणेकरून तो काय करेल? पुढे आपला आध्यात्मिक मार्गावरची प्रगती आहे तो सुरू ठेवेल. पण जो ज्या व्यक्तीबद्दल आपण 9.21 या श्लोकाचा संदर्भ घेऊन चर्चा केली तो व्यक्ती मात्र काय आहे? पुण्य गोळा करतो, स्वर्गात जातो, पुण्य संपवतो, पृथ्वीवर जन्म घेतो. तर अशा व्यक्तीने आधीच्या आयुष्यात आध्यात्मिक मार्गावर काहीच प्रयत्न केलेला नाहीये तर मग तो आता या नवीन जन्मामध्ये पुन्हा काय करेल? इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने कर्मकांड करेल, पुण्य गोळा करेल आणि त्याला काय जायचंय? आता पुन्हा स्वर्गात त्या पुण्याच्या बळावर
इंद्रिय तृप्ती करायला जायचं आहे, तर असं काय त्याचं चक्र चालत राहतं. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की अष्टांग योगामध्ये थोडा काळ राहिल्यानंतर योग भ्रष्ट झालेल्या योग्याची या श्लोकात चर्चा केलेली आहे. तर ज्यांनी थोडाच काळ योग अष्टांग योगामध्ये त्यांनी तो राहिला आहे, प्रयत्न केला आहे आणि मग त्याचं पतन झालेलं आहे, तर असा योगी आहे त्याची चर्चा या 6.41 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण करतात. तर आज आपण इथेच विराम देऊया. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचूया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.